आपण व्यर्थ चिंता करीत असतो कारण सूर्योदय झाला म्हणजे सूर्यास्त हा होणारच पौर्णिमेनंतर चंद्राचा रास होऊन आमुषाचा अंधकार हा होणारच असतो आणि पुन्हा प्रतिपदीपासून चंद्राची वाढ होऊन पौर्णिमेपर्यंत लख चांदणे हे पडणारच बदल हा निसर्गाचाच नियम आहे त्यामुळे दुःखामध्ये झिझत संपून जाण्यापेक्षा संकटात तग धरून राहणे आवश्यक आहे पुरामध्ये महावृक्ष वाहून जातात पण जे झाड पुराचा सामना करून तग धरून उभे असते तेच पुढे पाणी उसरल्यानंतर टवटवीतपणे भरते आपल्या संतांची शिकवण अशीच आहे हा खूप दुःख आहे म्हणून दुःखाला आपण किती दिवस कवटळून राहायचं दुःख तेव्हा संपेल ज्यावेळेस आपण सुखाचा मार्ग शोधू आणि हा सुखाचा मार्ग संतांच्याच अभंगातून मिळतो जय जय राम कृष्ण हरे ब्रह्मादिक जया लाभाशी ठेंगणे वेळी आम्ही भले शरणागद कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ झाला पद्मनाभ शेवारुणी कामधेनुची नाहि बैसली ठाई लागले भरते त्रिपुरी वरती भेदयसे हरे नाही अम्मा विष्णुदासजगी नारायणांगी विसावला तुका कामने बहु लाटे हे भोजन नाही रिता कोण राहत राहू ब्रह्मादेक देवसुद्धा ज्या भक्तिप्रेमाच्या लाभाला वंचित राहिले तो लाभ आम्हाला मिळलेला आहे आम्ही परमेश्वराला शरणागत आहोत म्हणून आम्ही बलवान आहोत आम्ही विषयांचा त्याग केला त्यामुळेच या भजनाचा लाभ आम्हाला होतो आहे आमच्या भक्तीमुळे हा परमेश्वर आमचा ऋणी झालेला आहे कामधेनूचे दूध कधी संपत नाही याचकाच्या इच्छेनुसार ती त्याला दुग्धपान करत असते तसा परमेश्वर भक्ताच्या इच्छेला मान देत असतो ईश्वर प्रेमाचे असे भरते आमच्या मनामध्ये निर्माण झाले आहे की त्यामुळे त्रिपुटीचाही भेद करता येतो आमच्या ठिकाणी परमेश्वराचा वास असल्यामुळे पराजय ही गोष्ट असं आम्हाला ठाऊक नाही आहे कारण आम्ही विष्णुदास आहोत या भक्तिप्रेमाच्या भोजनामुळे विचार मनुष्य कधीही उपाशी राहत नाही अविचारे मनुष्य मात्र भक्तिप्रेमाला मुकलेला आहे जय जय रामकृष्ण हरे दुजे खंड तरी उरला तो अवगा हरी आपणा बाहेरी नलगे ठाव धुंडावा इतुले जानावयात जान कोडतरी मने मना पारधीच्या खुना जानेतेने साधाव्या देह आधी काय खरा देह संबंध पसारा बुजगावने चोरा रक्षणासे तुका करे जागा नको वसपू वाउगा आहे शुतवंगा अंगी डोळे उघडी ज्ञान मिळाल्यामुळे दुजाभाव नाहीसा होतो सर्वत्र परमेश्वराचा संचार आहे हे लक्षात येते त्यामुळे आपल्यामधील आत्माराम ओळखता येतो हे गुपित जाणून घेण्यासाठी आत्मारामाची ओळख पटून घेतली पाहिजे ज्याप्रमाणे शिकाऱ्याची कला शिकाऱ्यालाच ठाऊक असते तसे हरिदासाचे मन परमेश्वराला जाणून त्याच्याशी एकरूप होते विषय वासनेमध्ये गुंतलेला हा देह खरा आहे का हे समजल्यावर देहसंबंधाचा पसारा खरा की खोटा हे लक्षात येते जसे शेतात लावलेले बुजगावणे चोराला पिकाचे रक्षण करणारे वाटते तसा भ्रम मनुष्याच्या मनात देहाविषयी निर्माण होतो तुकाराम महाराज जीवाला उद्देशून म्हणतात की हे जीवा जागा हो आणि तुझ्यामधील आत्मारामाची ओळख पटून घे कारण तूच परमेश्वर स्वरूप आहेस या अभंगामधून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या मनाच्या सामर्थ्याविषयी कल्पना देत आहेत जय जय राम कृष्ण हरे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगल ऐका जी तुम्ही भक्ति भागवत कराल ते हित सत्य करा कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्मे सर्वेश्वर पूजनाचे तुका मने एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे विश्वातील प्रत्येक कलाकारामध्ये ईश्वराचे अस्तित्व आहे हे विश्व विष्णुमय आहे वैष्णव हा एकच सर्वत्र आहे माणसामासामधील भेद ही अमंगलच बाब आहे भगवंताचे नाव ऐका ते चिंतन करा आणि यामधूनच आपण आपले हित साध्य करू शकतो आपल्याकडून कोणत्याही जीवाचा मत्सर घडू नये हीच ही खरी ईश्वर भक्ती आहे ज्याप्रमाणे आपल्या शरीराचा कोणताही अवयव दुखत असेल तर पीडा ही संपूर्ण शरीराला होत असते त्याप्रमाणेच विष्णूमय जगातील कोणत्याही जीवाचा मत्सर आपल्या हातून घडला तर तो ईश्वराचाच मत्सर असल्यासारखा आहे त्यामुळे कोणत्याही जीवाचा मत्सर करू नये जय जय राम कृष्ण हरी आम्ही तरी याचं झालो टाकून उदास आता कोण भयधरी पुढे मरणाचे हरी बलते ठाई पडो देह तुरुंगी हा चढो तुमचे तुम्हा पाशी आम्ही आहोत जैसे तैसे गेले मानमान सुखदुःखाचे खंडन तुका म्हणजे चित्ती नाही वागवित खंती तुकाराम महाराजांनी आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये संन्यास घेऊन वैराग्य पत्करलं नव्हते परंतु वैराग्य वृत्ती मात्र जोपसली होती प्रपंचामध्ये राहून देखील विषय वर नियंत्रण ठेवून प्रपंचाविषयी उदासीन मात्र नक्कीच झाले होते महाराज इथे सांगताहेत की आम्ही प्रपंचातील ज्या काही आशा अपेक्षा इच्छा होत्या त्यांचा आम्ही त्याग करून आम्ही प्रपंचाविषयी उदासीन झालेलो आहोत हे ईश्वरा त्यामुळे आता आम्हाला मरणाचाही भय वाटत नाही आमचे शरीर ऐश्वरूपी घोड्यावरून फिरो अथवा दारिद्र्यात पडो याची आता आम्हाला चिंता नाही जीवनात आम्ही विठ्ठलाचे दास बनून राहिलो मग भले सुख येऊ दुःख येऊ मान अपमान सुखदुःखाचे आमच्या जीवनातून उच्चाटनच झालेले आहे तुकोबा येथे म्हणत आहेत प्रपंचाविषयीच्या उदांस वृत्तीची मला अजिबात खंट वाढत नाही जय जय रामकृष्ण हरे निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी मजे हेही नाही तेही नाही वेगळा तोही पासूने देह भोग भोगे घडे जे जे जोडे ते ते बरे अवघे पावे नारायणी जनादणे तुके आचे जगामध्ये वावरताना आपणाला बरेच लोक मिळतात कुणी आपली निंदा करतं तर कुणी आपली प्रशंसा करतं कुणी निंदा केली म्हणून दुःखी होणे किंवा प्रशंसा केली म्हणून आनंदी होणे हे योग्य नाही कारण निंदा आणि प्रशंसा या दोन्ही कल्पनापासून मी मुक्त आहे पूर्वसंचितानुसार या देहाला सुखदुःख हे प्राप्त होतात हे देहभोग मी आनंदाने स्वीकारतो सृष्टीच्या प्रत्येकानात ईश्वर असतो त्याप्रमाणे मी देखील विठ्ठल स्वरूप असल्यामुळे माझे देहभोग मी विठ्ठलालाच अर्पण करत आहे असे तुकाराम महाराज येथे सांगत आहेत जय जय रामकृष्ण हरे जन विजन झाल्यामा विठ्ठल नामाप्रमाणे पाहे तिकडे बापमाय विठ्ठल आहे रकमाई वन एक भाव अवघा ठाव सरथा झाला आठवनाई आई सुखदुःखा नाचे तुका कौतुके विठ्ठल भक्ती आणि नामस कीर्तनामध्ये महाराज इतके मग्न झालेले आहेत की आसपास असलेले जन आणि वन हे त्यांना एक समान वाटू लागलेले आहेत भक्तेमधील एकरूपता म्हणजे हेच जय जय रामकृष्ण हरी हेरा ठेवीता आयरणी वाचे मारेता जो घणे मोल पावे खरा करणेचा होय चुरा मोहरी तोची अंगे सुतन जळे जयाच्या अंग संगे तुका म्हणजे तोची संत सोशी जगाचे आघात ज्याला आपण हिर समजतो त्याला आयरनवर ठेवून घनाने आघात केला आणि जर तो फुटला तर तो, तो कृत्रिम आणि जर फुटला नाही तर तोच तो खरा हिरा ज्याच्या संगतीत सूत जळत नाही तोच खरा मनी होय तुकाराम महाराज इथे म्हणत आहेत की खऱ्या संतांची ओळख ही हिरा आणि मणी याप्रमाणेच असते जे जगाचा आघात सहन करीत असतात जय जय रामकृष्ण हरे अलिंगणगडे मोक्ष सायुज्यता जोडे आयसा संतांचा महिमा जाली बोलायाची सीमा तीर्थे पर्व काळ अवघी पायांचे सगळं तुका म्हणे देवा त्याची केली पावे सेवा सायुज्य मोक्षाची प्राप्ती ही संतांच्या आलिंगनाने आणि सहवासाने मिळते असा संत सहवासाचा महिमा शब्दातून वर्णन करताना देखील शब्दापूर पडतात अशा संत सज्जनांच्या चरणाशीच सर्व तीर्थे व पर्वकाळ एकवटलेले असतात त्यामुळे संतांच्या चरणांची सेवा करावी असे तुकाराम महाराज इथे सांगत आहेत जय जय रामकृष्ण हरे माझ्या मीपणा झाला यावर योगाना भोगी त्याचे पांडुरंग त्याने वसविले अंग टाळले निमित्त फार थोडे घात हित यावे कामावरे तुका म्हणजे नाही उरे माझ्यातील मी पण संत सहवासामुळे किंवाच लयास गेलेले आहे कारण प्रपंचातील विषयभोग आम्ही भोगत नसून आमच्या मनामध्ये परमेश्वर वास्तव्य करीत आहे त्यामुळे जीवनातील कुकर्माची चिंता उरलेली नाही जय जय राम कृष्ण सकळ सकल चिंता मनी शरर जरी जाय अंकार समळ आशा निंदा हिंसा नाही कपड देहबुद्धी निर्मळ स्फटिक जैसा मोक्षाचे तीर्थ लगे वाराणसी येता तया पाशी अवघीजनी तीर्थासी तीर्थ झाला तोची एक दर्शने मने शुद्धतया काय करिसी माळा मंडिता सकळ भूषणांशी हरिच्या गुन्हे गरजता ती सदा आनंदतया मानसे तन मन धन दिले पुरुषोत्तमा आशा नाही कवनाची तू का म्हणे तो प्रेसा आगळा काय महिमावर्णू त्याची मानवी शरीर हे सकल कामना पूर्ती करणारे चिंतामणी तेव्हाच होईल ज्यावेळीस मानव आपल्या शरीरातील अहंकार आशा निंदा कपट हिंसा देहबुद्धी यांचा विनाश करेल मोक्षाक्रता भाविक वाराणसीला जातात पण ज्याचे मन आणि शरीर हे स्फटिकाप्रमाणे शुद्ध आहे त्याला तीर्थयात्रेची आवश्यकता नाही स्वतःच तीर्थांचे तीर्थ होतो आणि लोक त्याच्या नजीक येतात त्याचे चित्त शुद्ध आहे त्याला तुळशीच्या माळेची देखील गरज नाही तो हरिभक्तीच्या आभूषणांनी सजलेला असतो तुकाराम महाराज येथे म्हणतायत की ज्याचे तन मन धन हे ईश्वरचरणी अर्पण आहे त्याच्या आशा आकांक्षा झालेल्या आहेत तो परिसापेक्षा देखील श्रेष्ठ आहे जय जय राम कृष्ण हरे आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण न कळता मन तुझे भावी म्हणून पाठी लागतील भूते येते गिवसीत पाचजणे ज्याच्या त्या वंचले आठवण होता दंड या निमित्ता कारणे हा तुकामने काळे चेपे लागळा मी मी वेळोवेळा असे जे जे आपल्या दृष्टीला दिसत आहे किंवा जे दिसत नाहीये ते सर्व काही श्रीकृष्णाचेच आहे किंबहुना श्रीकृष्णामुळेच आहे तो या गोष्टीचे आकलन न झाल्यामुळे मनामध्ये दुजाभाव निर्माण होतो आहे आणि हा दुजाभाव मनालाच निसर्गातील पंचभूते शोधायला लावत असतो त्यामुळे जीव पुन्हा पुन्हा देहप्राप्ती करत असतो आणि हा जीव परमेश्वराला विसरून जीवनाचे कर्तेपणा स्वतःकडे घेतो मी हे केले मी ते केले म्हणून त्याला जन्ममृत्यू अशी शिक्षा भोगावी लागते महाराज इथे म्हणतात जो मी पण विसरलेला नाही काल त्याला योग्य ती शिक्षा देत असतो जय जय रामकृष्ण हरी महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तुनवे तया प्रायचित काही देहत्याग त्या त्या करता नाही नातळे चांडाळ त्याचा अंतरे विटाळ ज्याच्या संगे चित्ती तुका म्हणे तो ते याती जो ब्राह्मण आहे पण आपल्या रागावर त्याचं नियंत्रण आहे तो ब्राह्मणच नाही त्याने देहांत प्रायच्य जरी घेतले तरी त्याची शुद्धी होत नाही असा मनुष्याच्या चांडाळाचा देखील विटाळ होतो कारण ज्याचे मन रागामुळे विटाळलेले असते तुकाराम महाराज इथे म्हणतायत की अशा व्यक्तीला स्पर्श करणारा त्याच्या सानिध्यात सहवासात राहणारा व्यक्ती देखील त्याप्रमाणे वागू लागतो जय जय रामकृष्ण हरे